फेब्रुवारी महिन्यापासूनच कोल्हापूरकरांना उन्हाच्या झळा सतावू लागल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात अनेक ठिकाणी माल विक्रीसाठी स्टॉल लावल्याचे दिसतात. या पार्श्वभूमीवर आज आपण भेटणार आहोत कुंभार गल्लीतील माल विक्री करणाऱ्या स्टॉल धारकांना. चला तर मग पाहूया नेमकी काय आहे सद्यस्थिती. अमित माजगावकर. आता उन्हाळा चालू झालाय तर त्या पार्श्वभूमीवर बाजारात मडके विकायला आलेत, तर किती वर्षांपासून तुमचा हा व्यवसाय चालू? आमचा हा व्यवसाय वडील अर्जित आहे, परंपरागत आहे, म्हणजे वर्षानुवर्षापासून आमच्यात हेच आहे. म्हणजे आम्ही, आमचे वडील, आमचे आजोबा लहान असल्यापासून ह्याच कामात आहेत. किती वर्षापासून असं नाही, पण हा आमच्या ते कायमचा हा व्यवसाय आहे, कायमस्वरूपी. तुम्ही इथेच हे मडके बनवता की बाहेरून? ठराविक ह्यातली मडकी आम्ही स्वतः बनवतोय, ठराविक आम्ही पाहुण्यांच्याकडनं आणतोय. आमच्या यावर्षी बाजारात मडक्यांच्या काय व्हरायटीज? ह्या वर्षी असं नाही, आता हे वारनूळची मडकी आहे, ती वारनूळ खुपेरी साईडला ही मडकी मिळतात. आणि ही जी आहेत, हा बिहारी माल आहे, हा बिहारी कलकत्ता साईडला हा माल मिळतोय जास्तीत जास्त. ही राजस्थानी, हे राजस्थान साईडला ह्या बाटल्यांचा वापर जास्त केला जातो. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये ह्या बाटल्या उपलब्ध झालेल्या आहेत, म्हणजे त्या भागातून इकडे ह्या बाटल्या आता येतात. ह्या बाटल्यांचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्याला फ्रीजमधलं पाणी प्यावं लागतंय उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे ह्या बाटलीमधलं पाणी जरी आपण प्यालो तरी पण चालते. फ्रीजपेक्षा जास्त गार पाणी माठातल्या पाण्यासारखं ह्या पाण्याला चव लागत्या. ही बाटली मातीची, लोकांना ही बाटली मातीची हे पटत नाही विशेषतः. का तर ह्याचं जे बूच असतंय, हे बूच प्लॅस्टिकचं असतंय, आणि हे ह्याला जे पेच असतात, हे पेच प्लॅस्टिकचे असतात, ह्याला हे गम लावून आम्ही चिकटवलेलं असतंय. ह्याला पेच होत नाहीत मातीच्या बाटलीला, म्हणून हे अशी आयडिया केलेली असत्या, म्हणजे बाटली पॅक होऊ दे म्हणून. हे तुम्हाला प्रवासामध्ये कुठेही हातात ना तुम्ही ही म्हणजे बाटली घेऊन जाऊ शकताय. ही मातीचीच बाटली आहे आणि ह्या बाटलीमध्ये पाणी माठासारखं गार होतं आहे, हे तुम्हाला म्हणजे आपल्या हातातून घेऊन जाता येतं. आणि हे फ्रीजमधली बाटली थोड्या वेळानंतर परत गरम व्हायला चालू होते, तसं नाही आहे. हे कंटिन्यू हे पाणी गारच राहतं आहे. अर्धी बाटली संपली परत तुम्ही आज जरी पाणी जरी भरलं तरी पण ही बाटली तुम्हाला कायम म्हणजे गार पाण्यासाठी म्हणून वापरता येतं. 1 लिटरपेक्षा जास्त पाणी ह्याच्यामध्ये बसतं आहे. हे सुद्धा मटेरियल तसंच आहे, सेम तीच प्रक्रिया ह्याच्यामध्ये होत्या, फक्त हे हातात निघून फिरता येत नाही. आपल्याला हे घरामध्ये फॅन्सी मार्ट म्हणून यूज करता येतो आहे. आणि हे आपले रेग्युलर महाराष्ट्रीयन म्हणजे कोल्हापुरातले हे म्हणायचे, हे राजस्थानी आहेत ते कलकत्ता साईडला वगैरे ते माठ मिळतात. अशा नवीन नवीन व्हरायटी गार पाण्यासाठी आता आपल्याला सध्या म्हणजे आमच्या इथं तरी आहेतच, आमच्या इथं म्हणजे जेवढा कुंभार समाज आहे त्या ठिकाणी तुम्हाला हे सगळं बघायला मिळणारच. फक्त लोकांनी ह्याचा वापर केला पाहिजे. बऱ्याच लोकांना ह्या गोष्टींच्याबद्दल थोडी शंका असत्या, पण शंका वगैरे मनात घेण्यासारखं असं काही नाही आहे. ह्यात तुम्ही वस्तू कंटिन्यू वापरू शकताय. होय होय आहे, क्यू जास्त आहे त्यापेक्षा. आता मातीच्या माठांना जास्त मार्केट आहे. आणि पूर्वी कसं, एखादा माठ नेली की लोक 2 वर्ष वापरायचे, आता ते वापरत नाही 2 वर्ष. किंवा एका माठामध्ये 2 वर्षापेक्षा जास्त पाणी गार होत नाही. दुसऱ्या वर्षी ते माठाचं आयुष्य थोडं कमी येतं आहे, पाणी पण थोडं म्हणजे गार व्हायला ते दमवते. त्या माठामध्ये जे पाणी आहे त्याचा वास यायला पाहिजे मातीचा, म्हणजे ते पाण्याला पण टेस्ट चांगली लागते आणि पाणी पण जास्त गार होत आहे. तर आरोग्यदायी आणि थंडगार पाण्यासाठी आपण ही मातीचा माठ अथवा भांडी खरेदी केले असतीलच. कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला ते नक्की सांगा. आणि नवनवीन व्हिडिओ साठी पाहत राहा महालाईव्ह न्यूज. धन्यवाद.